नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मी प्राध्यापक पुंडे सर, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनल। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये तलाठी स्टार्ट टू एंड माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ माहिती देणारा असणार आहे। येणाऱ्या आगामी काळामध्ये किती तलाठीच्या जागा निघतील याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर सर्वप्रथम तलाठी भरती 2022 हे पद अतिशय महत्त्वाचं आहे। महसूल खात्यातील अतिशय दर्जेदार पद समजलं जातं। राज्य सेवा करणारे, कंबाईन करणारे, तसेच आपण प्रॉपरली सरळ सेवा करणारे, तसेच इतर सर्व परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी ही परीक्षा कडे डोळे लावून असतात। तर काटेकोर नियोजन ज्याच्याकडे आहे तेच ही परीक्षा पास होत असतात। मित्रांनो, त्यातमध्ये बघा, सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ही परीक्षा पास करण्यासाठी तुमच्याकडे काय काय असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला या परीक्षेचे पात्रता पासून सुरुवात करणार आहे। पात्रता काय असली पाहिजे? तुमच्याकडे पात्रता ही तुम्ही कोणत्या तरी विद्यापीठाची पदवी घेतलेली असावी, पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येते, लक्षात घ्या। पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येते, त्यामुळे तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या विद्यापीठाची पदवी असणे गरजेचं आहे। तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडला दुसरा पार्ट असा येतो, तुमची अभ्यास करण्याची तयारी असणं गरजेचं आहे। मग अभ्यास करण्याची तयारी असणं गरजेचे असून चालत नाही, तुम्ही या परीक्षेसाठी वेळ काढणं गरजेचं आहे। तुमच्याकडे काय वेळ असला पाहिजे ही परीक्षा पास व्हायची, म्हणजे साधा सोपा सरळ सोपा मार्ग म्हणजे तुमच्याकडे वेळ असणं गरजेचं आहे। त्यानंतर वेळ असेल तर बरोबर आहे, वेळ असतो प्रत्येकाकडे। समजा ही परीक्षा पास होण्याचा तुमच्याकडे नियोजन असलं पाहिजे, नियोजन जे की तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे या परीक्षेसाठी। नेमकं काय करायचंय ते काटेकोर नियोजन असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे चौथा पार्ट काय येतो बघा, वेळ नियोजन, पदवी वेळ नियोजन। त्यानंतर तुमच्याकडे अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे। अभ्यासक्रम, काय आहे हे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे पाचवा पार्ट येतो, तुमच्याकडे पुस्तक असणं गरजेचं आहे। पुस्तक कोणते ते लगेच सांगणार आहे मी सगळ्या गोष्टी, पुस्तक असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे पार्ट येतो तो मार्गदर्शक असणं गरजेचं आहे। तुमचं कुणीतरी मार्गदर्शन करणार असलं पाहिजे, अनुभवी मार्गदर्शक। आणि त्यानंतर शेवटी तुमच्याकडे सर्वात महत्वाचे म्हणजे या परीक्षेसाठी लागणारे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमच्याकडे काय डॉक्युमेंट, असणे गरजेचे आहे। ते मग पदवीचे डॉक्युमेंट असतील, MSCIT असेल, तुमच्याकडे इतर सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, कास्ट वगैरे सर्व गोष्टी। आता विद्यार्थी मित्रांनो, एक एक पॉईंट टू पॉईंट पाहू आपण। साधारणपणे सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणतं नियोजन करणं गरजेचं आहे, किती वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे, ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। साधारण जर 3 महिन्याचा वेळ असेल, समजा 90 दिवसाचा वेळ असेल, तर 90 दिवसामध्ये तुम्हाला काय काय करायचं ते पण सांगेल। 90 दिवसामध्ये किमान तुमचा 6 तास अभ्यास होणं गरजेचं आहे। किती? 6 आवर्स, 6 आवर्स तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे। आता नियोजन म्हणजे काय? अरे बाबा नो, तुम्हाला मिळालं एखादं पुस्तक किंवा कोणतंही GS पुस्तक मिळालं, मराठीचं पुस्तक मिळालं, गणिताचं पुस्तक मिळालं, इतर कोणतंही पुस्तक मिळालं, लागला वाचायला, नुसतं वाचतो 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 वाचतो, याला अर्थ नाही, या गोष्टीला अजिबात अर्थ नाही। तुम्ही जे निवडताय, पद जे निवडताय, त्याची परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे। नियोजनामध्ये परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। मित्रांनो, स्टार्ट टू एंड हे पद कशासाठी आहे, कोणत्या घटकामध्ये येतो, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये येतो, कोणत्या विभागातून याला पदोन्नती होते, या पदासाठी काय महत्त्व आहे, या पदाचं कशाबद्दल पद आपण या पद निवडलेलं आहे, ही सर्व माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे काय, तुम्हाला नियोजन असलं पाहिजे, अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे, तुमच्याकडे अभ्यासाचे नियोजन असले पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे, अभ्यासामध्ये किती तास अभ्यास कोणत्या विषयाचं करणं गरजेचं आहे ते असणं गरजेचं आहे। त्यानंतर अभ्यासक्रम, अभ्यासक्रमामध्ये जर विचार केला, तुम्हाला सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता,
हा सब्जेक्ट वेगळा धरू आपण गणित बुद्धिमत्ता दोन धरण्यापेक्षा दोन धरू याला. त्यानंतर इंग्रजी व्याकरण, त्यानंतर मराठी व्याकरण, तर विद्यार्थी मित्रांनो दिवसातला 60% भाग आपण जर अभ्यास करत असाल तर 60% भाग हा सामान्य ज्ञानाला देतो. हे येथेच आपलं मेरिट चालतं बरं का, लक्षात ठेवा. सामान्य ज्ञानासाठी आपल्याला नेमकं काय वाचणं गरजेचं आहे, नेमकं काय गरजेचं आहे, आपण काय करणं गरजेचं आहे, जी की गोष्टी बघा मित्रांनो सामान्य ज्ञानमध्ये भरपूर मोठा सिलेबस आहे. माझं सुद्धा एक कपाट भरलेलं आहे मित्रांनो, त्या कपाटामध्ये नेमकं कोणत्या पोस्टसाठी काय वाचणं गरजेचं आहे हे मी विश्लेषण करून सांगतो तुम्हाला. या परीक्षेसाठी सामान्य ज्ञान हा घटक 25 गुणाला विचारतो आणि 25 गुण असतात किंवा 25 प्रश्न असतात. या 25 प्रश्नासाठी तुम्ही म्हणजे अभ्यासाचा 60% भाग आहे याच्यासाठी देता तुम्ही. आणि इथेच आपली फसगत होते आणि 60% भाग दिल्यामुळे आपल्याला एक पोस्ट निघण्यासाठी 3-3 वर्ष घालवावे लागतात. एक पोस्ट काढण्यासाठी 3 वर्ष आपल्या हातातून निघून गेलेले असतात. त्यासाठी दर्जेदार पुस्तक वापरणं गरजेचं आहे. याला इथे स्किप करा, याची माहिती मी शेवटी सांगेन. गणितासाठी तुम्हाला जे की सर्व घटक ज्या पुस्तकात आहेत, सर्व घटक म्हणतो मी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, वयवारी, त्याच्यानंतर भागीदारी प्रमाण, नळ टाकी, काळकाम, वेग, त्यानंतर संख्यावरील प्रश्न, संख्या मालिका, वयवार, त्याच्यानंतर वेन आकृत्या, कूट प्रश्न, त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये मागच्या पेपरमध्ये विचारला गेलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी ज्या पुस्तकामध्ये आहेत ते पुस्तक निवडा. त्याच्यामध्ये मी सरळ सांगेल, स्कॉलरशिपचे बुक तुम्ही आधी करा, स्कॉलरशिपचं बुक आधी करा. का स्कॉलरशिप जो बुक का करा दे, तर स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सरळ सेवेला येणारे प्रत्येक गणित, एक ना एक गणित तुम्हाला याच्यामध्ये दिलं जातं, लक्षात ठेवा. एक ना एक पॉइंट टू पॉइंट दिलेलं जातं. त्याच्यामुळे स्कॉलरशिपचं पुस्तक सुरुवातीला निवडा, त्याच्यातून अभ्यास करा. त्यानंतर तुम्हाला एखादं रेफरन्स बुक म्हणजे पंढरीनाथ राणे सरांचं वापरा, पंढरीनाथ राणे सरांचं बुक वापरा. त्यानंतर अनिल अंकलगी सरांचं बुक वापरा. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, या बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर हे स्कॉलरशिप करावंच लागेल. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्हाला सोप्यात सोपी आयडिया सांगतोय, स्कॉलरशिप करा. स्कॉलरशिप मधून बरेच गणित जशास तसे उतरतात. त्यानंतरच बघा मित्रांनो, मराठी व्याकरण विषयासाठी आणि इंग्रजी व्याकरण विषयासाठी, दोन्ही विषयासाठी बाळासाहेब शिंदे सरांचे दोन्ही बुक वापरा मित्रांनो, बेस्ट आहेत आणि तुम्हाला लवकरात लवकर आकलन होणारे आहेत आणि याच्यातून मार्क मिळतातच. म्हणून या दोन्ही विषयासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण, बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरण असे दोन्ही बुक वापरायचे आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी आपल्याकडे नोट्स आहेत जे की हार्ड कॉपी आपण घरपोच देत असतो मित्रांनो, हार्ड कॉपी घरपोच देत असतो. आणि ही घरपोच कॉपी मिळवण्यासाठी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, म्हणजे तुम्हाला ह्या कॉपी मिळून जातील. 96 65 48 40 48. साधारणपणे तुम्हाला 7 दिवस लागतात ही कॉपी येण्यासाठी. किती? 7 दिवस. म्हणजे एखादा पोरगा गोंदियामध्ये राहत असेल तर त्याला हा 7 दिवसांमध्ये ही कॉपी मिळते. मी पुण्यामध्ये आहे म्हणजे गोंदियाला जायला 7 दिवस लागतात साधारणपणे. 7 दिवसाच्या नंतर तुम्हाला 100% मिळते 7 दिवसांमध्ये. कारण आम्ही ही कॉपी कशाने पाठवतो? पोस्टाने पाठवतो, पोस्ट ऑफिसने पाठवतो. पोस्ट ऑफिसचा खर्च आम्ही स्वतः भरतो. फक्त या नोट्सची जे प्रिंट आहे, प्रिंटचा खर्च आम्ही त्याच्यावर आकारतो. प्रिंटचा खर्च फक्त आणि फक्त आकारला जातो. त्यानंतर तुमच्याकडे योग्य दिशा देणारं मार्गदर्शन असलं पाहिजे मित्रांनो. काय? योग्य दिशा देणारं मार्गदर्शन असलं पाहिजे. आता योग्य दिशा कशी असली पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरेच जण अभ्यास करताय किंवा अभ्यासाला सुरुवात करताय, नेमकं काय वाचणं गरजेचं आहे हे सर्वांना कळत नाही. त्यासाठी आपल्याला योग्य आपली दिशा असणं गरजेचं आहे, मार्गदर्शक असला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, योग्य मार्गदर्शनामध्ये काय काय निवडलं पाहिजे, तर आम्ही 10 वाजता तुमचं बुद्धिमत्तेचं लेक्चर घेणार आहे. किती? 10 वाजता बुद्धिमत्ता. त्यानंतर 11 वाजता गणिताचं लेक्चर रोज असेल, रोज. त्यानंतर 12 वाजता इंग्रजीचं लेक्चर असेल, रोज. त्यानंतर तुमचं 3 वाजता जीएस जीकेचं लेक्चर असतील, प्लस 9 PM ला तुमचं सगळ्यात शेवटी मराठी व्याकरणचं लेक्चर असेल.
एवढा तगडा मार्क म्हणजे 1 2 3 4 5 विषयाचे तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे. कितीही नवीन विद्यार्थी असू द्या आणि कितीही जुना विद्यार्थी असू द्या, मित्रांनो माझे अनेक लेक्चर तुम्ही पाहू शकता. युट्यूबवर जावा, मागे एखादं गणिताचं लेक्चर बघा, मास्तरने शिकवलेलं पटतंय का, मास्तरने शिकवलेलं आकलन होतंय का, मास्तरने शिकवलेलं गणित आलेत का परीक्षेमध्ये बघा. जर आले असतील तरच बॅच जॉईन करा. माझे शिक्षक पात्रता परीक्षेचे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांनी माझा पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे. त्यांना विचारा तुम्हाला कुठून रेफरन्स भेटला, तर माझा रेफरन्स घ्या आणि त्यांना विचारा सर कसे शिकवतात. इतर स्टाफ माझ्यापेक्षा सुद्धा बेस्ट शिकवतो मित्रांनो. त्यामुळे ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. मित्रांनो 15 जानेवारीच्या आज जर तुम्ही ऍडमिशन केलं तर तुम्हाला इथे डिस्काउंट ऑफर आहे. सध्या ऑफरमध्ये ऍडमिशन भेटणार आहे, लक्षात ठेवा. ऑफरमध्ये तुम्हाला 15 जानेवारीच्या आधी ऍडमिशन करायचं आहे. 15 जानेवारीच्या आधी ऑफरमध्ये तुम्हाला हे ऍडमिशन मिळून जाणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे पदवी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंटच्या बाबतीत पदवी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पदवी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणंच गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे पदवी कंप्लीट असलेलं थर्ड इयरचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जर MA IT केली असेल तर MA IT मेन्शन करा. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन. कुठले इतर डॉक्युमेंट जोडलेले असतील किंवा असतील तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जी तुम्ही ज्या कास्टमधून बिलॉंग करता त्या कास्टचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी एकत्रितपणे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या तलाठी भरतीच्या पदासाठी पात्र असणार आहात. आणि या तलाठी पदासाठी तुम्ही पात्र असल्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जे की 90 दिवस जर तलाठी अजून ऑफर आली नाही किंवा ऍडव्हर्टायझिंग आली नाही तर तुम्ही या 90 दिवसामध्ये आजपासून तयारी करा. आजपासून तुम्हाला या तलाठी भरतीपासून कोणीही रोखू शकणार नाही. साधारणपणे मार्च म्हणतायत माहितीच्यानुसार, मार्च या महिन्यामध्ये तुमची ॲड येण्याची शक्यता आहे. मार्च 2022 तुमची ॲड आली समजा तर तिथून 6वा महिना म्हणजे मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची एक्झाम होईल. मित्रांनो एक्झाम कधी होईल? मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये. साधारण 2300 पदासाठी जागा येणार आहे, 2300 पद. आणि या 2300 पदामध्ये तुमचं नाव कोरायचं असेल तर आजपासून तयारी करणं गरजेचं आहे. तर ही 15 जानेवारीच्या आधी तुम्ही ऍडमिशन करून घ्या. 15 जानेवारीच्या आधी तुम्हाला ऍडमिशनसाठी ऑफरमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा विसरू नका. मी सरळ सेवेची टेस्ट सिरीज टाकलेली आहे, म्हाडाची टेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये तलाठ्याची टाकणार आहे. त्यानंतर आम्ही शिक्षक पात्रता परीक्षा टाकलेली आहे. शिक्षक भरतीचं कार्य चालूच आहे. म्हणजे पूर्ण सरळ सेवेची माहिती आपल्या याच यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आमच्या टेलिग्रामच्या चॅनलवर तुम्हाला सिलेबस कॉपी असेल किंवा PDF स्वरूपातील नोट्स असतील, सर्व गोष्टी तुम्हाला सिलेबस कॉपी PDF स्वरूपातील नोट्स विविध कात्रण तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे. यूट्यूब चॅनलला मी तलाठी होणारच. या यूट्यूब चॅनलला काय करा, तुम्ही जॉईन करा. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला डिस्कशन करण्यासाठी सुद्धा मित्र मंडळी तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. अभ्यास सर्वजण करूया, नियोजनबद्ध करूया आणि येणाऱ्या काळामध्ये मोठं असं आपलं जे की तलाठी होण्याचं स्वप्न साकार करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.